त्यामुळे मराठी माणसाचा आवाज एकच आहे, नाद करा पण भगव्याचा कुठं। यानंतर आपण औरंगाबादमध्ये जाऊया। चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये आता घोषणाबाजी करण्यात येते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात आधीच आंदोलन केलेलं होतं आणि आता चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर त्याचे पडसाद उमटत आहेत। औरंगाबादमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन हे सगळे कार्यकर्ते चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? कोण हे कार्यकर्ते आहेत? बघ, आजी चंद्रकांत दादा यांच्या आधीच्या कार्यक्रमाला सुद्धा त्या ठिकाणी निदर्शने केली, चंद्रकांत दादाच्या विरोधात आंदोलन केलं एसपीच्या कॉलेजमध्ये। मात्र आता चंद्रकांत दादा एका वर्तमानपत्राच्या ऑफिसला भेट द्यायला आले, त्या ठिकाणी सुद्धा हे तरुण एकत्रित आले, हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन त्यांनी निषेधाच्या या ठिकाणी घोषणाबाजी केली। मात्र चंद्रकांत दादा पाटील यायच्या 2 मिनिटं आधी या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनकडे रवानी केलेली आहे। आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी चंद्रकांत दादा येणार आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे। मात्र कुठूनही या ठिकाणी तरुण येऊन फोटो बाबासाहेबांचा किंवा इतर फोटो दाखवून त्या ठिकाणी घोषणाबाजी करतात, त्यामुळे पोलीस आता अलर्ट मोडवर लागली आहे। आणि आज आणखी यानंतर 2 कार्यक्रम चंद्रकांत दादा यांचे, त्यामुळे पूर्ण सुरक्षा त्यांना देण्यात आलेली, कारण लोकांच्या तरुणांच्या भावना बघता त्यांना उद्या सुद्धा ते शहरात आहेत आणि त्यांना उद्यासाठीची सुद्धा मोठी सिक्युरिटी द्यावी लागणार। धन्यवाद सिद्धार्थ, तुम्ही दिलेली सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।